वेलकम बॅक टुडे वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस व्हिडिओ हाउ टू इम्प्रूव इंग्लिश बाय रीडिंग रीडिंग बुक्स बुक्स ऑर हाउ टू बाय फॉर टुडे वी द बुक दॅट इज डू एपिक्स इट बाय अंकुर वारीकू आता हे पुस्तक आहे ना एकदम सिंपल आहे आणि इझी आहे तर सुरुवातीला काय करायचं एकदम सोपं आणि इझी टू अंडरस्टँड असं आपण पुस्तक निवडायचं आता ते पुस्तक निवडल्यानंतर आपण काय करायचं जो आपल्याला टॉपिक वाचायचा आहे सपोज या पुस्तकामधील आपण पार्ट वन सक्सेस अँड फेल्युअर हा टॉपिक निवडला आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे पेज वाचणार आहोत आता हे पेज वाचत असताना आपल्याला इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी हे कशा पद्धतीनं वाचायचं पहा याचं मिनिंग काढत असताना माय रिलेशनशिप माझे नाते विथ सक्सेस यशस्वी हॅज बीन रिवन लार्जली बाय माय रिलेशनशिप विथ मल्टिपल फेल्युअर्स माझं यशस्वी जे नातं आहे ते मुख्यत्वे करून माझे जे अनेक फेल्युअर्स आहेत अपयस आहेत त्यांनी प्रेरित आहे असं आपण याचं मिनिंग काढू शकतो द मिस्टेक्स दॅट आय हॅव कमिटेड रिलेंटलेसली ओव्हर द इयर्स आता तुम्हाला या ठिकाणी एक शब्द हार्ड वाटेल कोणता रिलेंटलेसली तर रिलेंटलेसलीचं काय करायचं इथं अंडरलाईन करायचं आणि त्याचं इथं मिनिंग लिहून काढायचं मग तो शब्द तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात राहायला सोपं होईल आणि मग त्या पूर्ण सेंटेन्सचं मिनिंग काढायचं माय मिस्टेक्स दॅट आय हॅव कमिटेड रिलेंटलेसली ओव्हर द इयर्स ज्या चुका मी अनेक वर्षांपासून अथकपणे केले आहेत रिलेंटलेसली म्हणजे काय लगातार केलेले आहेत अथकपणे केलेल्या आहेत किंवा द मिस्टेक दॅट आय हॅव कमिटेड रिलेंटलेसली ओव्हर द इयर्स अनेक वर्षांपासून ज्या चुका मी केलेल्या आहेत किंवा लगातार ज्या चुका मी केलेल्या आहेत हे पूर्ण त्याचं आपल्याला मिनिंग काढता येतं आणि या ठिकाणी आपण काय केलं रिलेंटलेसली जर तुम्हाला याचं मिनिंग येत नाहीये तर त्याचं मिनिंग तुम्ही बाजूला लिहून काढायचं किंवा इथंच लिहून ठेवू शकता ज्यावेळेस पुन्हा हे वाचायला सुरुवात कराल तर रिलेंटलेसली शब्द आला तुमच्या लक्षात येईल याचं मिनिंग असतं किंवा लगातार द दॅट आय सॅट डाऊन विथ अँड रिफ्लेक्टेड अपॉन दॅट मेड मी इन टुवर्ड सक्सेस ऑन द मोस्ट अनएक्सपेक्टेड टाइम्स आता पूर्ण हे सेंटेन्स आपण कम्प्लीट केलं आता पहा ज्या चुकांसोबत मी आहे विथ अँड रिफ्लेक्टेड अपॉन आणि ज्या चुकांचं मी चिंतन केलेलं आहे दॅट मेड मी इंज टुवर्ड्स सक्सेस ते मला इंजबर काय ना सक्सेस कडे घेऊन गेलं आहे ॲट द मोस्ट अनएक्सपेक्टेड टाइम्स आणि तेही अनअपेक्षित वेळी दिस पार्ट ऑफ सक्सेस इज अन नेसेसरिली अबाउट प्रिस्क्रिप्शन्स ऑन हाऊ टू गेट सक्सेसफुल आता हे सेंटेंस आपण वाचलं मग काय करायचं द पार्ट ऑफ सक्सेस इज अ नेसेसरली अबाउट प्रिस्क्रिप्शन्स आता प्रिप प्रिक्रिप्शनचं तुम्हाला मिनिंग माहीत नसेल तर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहू शकता काय असतं नेम किंवा जुनीच वहिवाट है ना ऑन हाऊ टू गेट सक्सेसफुल पहा यशस्वी कसं व्हायचं याच्या प्रिस्क्रिप्शनचे याचे कुठले नेम किंवा जुनी वहिवाट याची या ठिकाणी सक्सेससाठी आवश्यकता नाहीये इट इज अबाउट डिफायनिंग व्हॉट सक्सेस रिअली मीन्स टू यू मग त्याऐवजी काय महत्वाचं आहे तर तुम्हाला कळणं महत्वाचं आहे की ऍक्च्युली सक्सेस तुमच्यासाठी काय किंवा सक्सेसचा तुमच्यासाठी अर्थ काय हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे स्टेइंग ट्रू टू दॅट जे तुम्ही सक्सेस म्हणताना तुम्ही त्याला त्या बाबतीत सत्य राहिलं पाहिजे म्हणजे त्या सक्सेसला चिटकून राहिलं पाहिजे म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या माइंडमध्ये जी डेफिनेशन आहे ना सक्सेसची त्याला तुम्ही चिटकून राहिलं पाहिजे त्या बाबतीत तुम्ही सत्य किंवा खरं राहिलं पाहिजे अँड देन युजिंग फेल्युअर्स ॲज रिफ्लेक्शन्स टू क्रिएट युअर ओन सक्सेस आणि मग काय करायचं तुमचे जे अपयश आहेत फेल्युअर्स आहेत त्याचं जे प्रतिबिंब आहे त्याचा वापर करून म्हणजेच तुमच्या अपयशाचा वापर करून टू क्रिएट युअर ओन सक्सेस आणि त्यातून तुम्हाला स्वतःच सक्सेस निर्माण करायचंय तर अशा पद्धतीनं तुम्ही सेंटेन्स टू सेंटेन्स वाचत जर गेलात म्हणजे शब्दश मिनिंग नाही काढायचं पूर्ण सेंटेन्स वाचायचं आणि त्या सेंटेन्सचं मिनिंग काढायचं या पद्धतीनं जर वाचत गेलात तर तुम्हाला ते अंडरस्टँडिंगला सोपं जातं आणि त्याचबरोबर त्याचं एकंदर मिनिंग काय ते आपल्याला पटकन लक्षात येतं आता पहा हे पेज पाहूया आपण यू प्लॅन टू डू फायव्ह दिस मॉर्निंग तुम्ही या सकाळी ठरवलंय प्लॅन केलंय की हे पाच कामं करायचे एन डेट ऑफ डुईंग सेवन आणि आज किती केले तुम्ही सात केले म्हणजे करायचे होते पाच कामं हे डिसाईड केलं कामं किती झाले तुमचे सात विथ मोर प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय झालं तुमच्यामध्ये मोर प्रोडक्टिव्हिटी आली अँड फार ग्रेटर एनर्जी आणि यामधून मोठी ऊर्जा निर्माण झाली कारण करायची होते पाच कामं झालेच सात कामं याला तो प्रोडक्टिव्हिटी म्हणतात आणि त्यामधून एनर्जी निर्माण होते दॅट जॉय दॅट इमोशन वेन यू हॅव एक्सिडेड युअर ओन सेल्फ ज्यावेळेस तुमच्याच मर्यादा तुम्ही ओलांडता म्हणजे तुम्ही जे ठरवलं होतं ना लिमिट त्या लिमिटच्या पुढं काहीतरी करता तो जो आनंद असतो किंवा ती जी भावना असते इज ट्रू अचिव्हमेंट तीच खरी तुमच्या जीवनाची उपलब्धी असते तेच तुमच्यासाठी खरं यश असतं आता तुम्हाला समजा वाटलं अचिव्हमेंट याचं मिनिंग माहीत नाही आहे अंडरलाईन करा त्याचं मिनिंग डिक्शनरीमध्ये पहा आणि या ठिकाणी मिनिंग लिहून काढा अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी ब्रेकिंग युअर लिमिट्स विदाउट इवन एक्सपेक्टिंग टू इज द पॉवरफुल वे टू सी हाऊ मच मोर यु आर कॅपेबल ऑफ ब्रेकिंग युअर लिमिट्स तुमच्या मर्यादा तुम्हीच ओलांडताय आणि तेही लिमिट्स विदाउट इवन एक्सपेक्टिंग टू अपेक्षा नाही आहे की तुमचेच लिमिट्स जे आहेत ते तुम्ही ओलांडत तु आहात टू सी हाऊ मच मोर यू आर कॅपेबल ऑफ त्यावरून तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये हे फिक्स होतं की कि तुम्ही किती सक्षम आहात ज्यावेळेस तुम्हीच ठरवलेल्या मर्यादा ज्या आहेत ना त्या मर्यादा तुम्ही ओलांडता त्यापेक्षा जास्त काहीतरी करता तुम्ही एखादं टास्क एवढं करायचं ठरवलंय पाच कामं करायचे ठरवले तर दिवसामध्ये सात कामं केलेत असं ज्यावेळेस तुम्ही लिमिट ठरवलेलं होतं आणि ते तुम्ही कधी ओलांडता तुम्हालाही कळत नाही हीच तर खरी प्रोडक्टिव्हिटी असते तुमच्यामध्ये ब्रेकिंग युअर लिमिट्स विदाउट इवन एक्सपेक्टिंग टू तुम्हाला अपेक्षित नाहीये त्यापेक्षा तुम्ही जास्त काहीतरी करताय इज द पावरफुल वे टू सी हाऊ मच मोर यू आर कॅपेबल ऑफ तुम्ही किती सक्षम आहात हे जर तुम्हाला आहे ना तर ते हेच आहे काय तुम्हाला अपेक्षित सुद्धा नाही आहे आणि त्यापेक्षा जास्त काम करताय म्हणजे स्वतःच्या मर्यादा तुम्ही स्वतःच ओलांडताय किंवा स्वतःचे जे लिमिटेशन स्वतःला घालून दिलेत ते तुम्ही स्वतःच ओलांडतायत याला तर अचीवमेंट किंवा उपलब्धी म्हटलं जातं असं या प्रकारे तुम्ही सेंटेन्स टू सेंटेन्स जर मिनिंग काढलं ना तर ते सहज लक्षातही राहतं त्याचं मिनिंगही काढता येतं आणि तुमची या ठिकाणी रीडिंग पॉवर तर वाढतेच त्याचबरोबर नवीन नवीन शब्द माहीत होतात आणि स्पीकिंग इंग्लिश जे असतं स्पोकन इंग्लिशसाठी आपल्याला याचा निश्चित फायदा होतो इट मीन्स इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश व्हेरी फास्ट सो थँक्यू